परमेश्वर म्हणतो की संताप चांगला नाहीये. संताप आणि एक गोष्ट होते, एक गोष्ट घडते म्हणजे पापाला शिरकावा मिळतो. आणि प्रियानो पाप दाराशी टपू नये. ऐका प्रियानो, तो पाप गयावया करणारा नाहीये. पाप भयानक गोष्ट आहे आणि संतापाचा परिणाम खून आहे. यू किल समबडी. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, फार रागावल्याने तुमच्या जीवनामधल्या देवाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, जे यशस्वीता तुम्हाला द्यायचं आहे त्याला तुम्ही ठार करता. ऐका, देवाच्या योजना तुम्ही उद्ध्वस्त करता. तुम्ही खूप रागावल्याने, रागाने देवाच्या काही होत नाही. राग काय करतो? देवाच्या योजना उद्ध्वस्त करतो तुमच्या जीवनामधल्या. देवाला तुम्हाला काहीतरी करायचं. मला वाटतं याकोबाचं पत्र हे वचन जे आहे, मला माहित आहे. लेट्स गो, आपण शोधूया. असं काही नाही आहे की बायबलमधलं प्रत्येक शब्द मला माहितच आहे, पण आपण शोधूया. याकोबाच्या पत्रामध्ये आहे, मनुष्याच्या रागाने कुठं लिहिलेलं आहे बा, मला एक माहिती. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 19 हा आणि 20 याकोबाचं पत्र पहिला अध्याय 19 आणि 20 ऐका. माझ्या प्रिय बंधूंनो तुम्हाला हे कळते यास तो प्रत्येक मनुष्य. कोणी? प्रत्येक मनुष्य आपल्या शेजारा सांगा, प्रत्येक मनुष्य म्हणजे तू आणि मी. हालेलुया. पास्टर तुम्हाला माहित नाही माझा राग काय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राग दाबात ठेवता येतो. क्षमा करा, एकदा मी जे शब्द वापर कदाचित तुम्हाला सुसू दाबात ठेवता येणार नाही. ती नैसर्गिक आहे पण राग तसा नाही आहे. हॅलो, मी समजून घ्या मी काय बोलतोय ते. मला जे उदाहरण तुम्हाला द्यायचं, वैयक्तिक उदाहरण द्यायचं आहे. आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड, ती नैसर्गिक गोष्ट आहे आणि बरेच लोक त्याला दाबात ठेवतात. की जी तुमच्या शरीरासाठी घातक आहे, तुमच्या किडनीसाठी ते चांगलं नाहीये. दॅट्स नॉट गुड. पण राग तुम्ही दाबात ठेवू शकता. हे दर दे बोललेलं आहे तर ते योग्य आहे. यू कॅन कंट्रोल युअर अँगर. फक्त मी तुम्हाला सांगितलं ना, एखाद्या धिप्पाड मनुष्यासमोर तुमचा राग नाही, काय उपयोग नाही त्या रागाचा. आपोआप तुम्ही होतं, जाऊ दे बाबा, कुठे जाणार आधी लागायचं. एखादा पिस्तोल घेऊन असेल, जाऊ दे राग आपलं काय. एखादा अशक्त व्यक्ती असले त्याच्यावर राग काढायचा. मनुष्य, मी तुम्हाला, तुम्ही पहा राग काय करतो. राग नाश करतो, उद्ध्वस्त करतो. वचनत येते वचन, प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश. आपण सर्वजण वचन ऐकायचं का, बोलायचं का? आपण हे खूप चांगलं आहे, आपण बोलूया. प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येकासाठी ती गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. हा, माझ्या प्रिय बंधूंनो तुम्हास हे कळते यास्तो प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र बोलावयास सावकाश रागास मंद असा असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य. ऐका प्रियांनो, ह्या रागामुळं देवाला जे कार्य तुमच्या माझ्या जीवनात करायचं असतं ते करता येत नाही. यू लूज द ब्लेसिंग्स ऑफ गॉड.
देवाला तुमच्या जीवनात काही गोष्टी करायच्या आहेत. तो म्हटला, हे ऐक, संताप चांगला नाही आहे, संताप वाईट आहे. देव परमेश्वर काउन्सिलिंग करतोय, देव परमेश्वर काही ना सांगते काउन्सिलिंग करतो, सल्ला देतो, ऐक बाबा रे, राग चांगला नाही आहे, राग हा धोक्याचा आहे, त्याला दाबात ठेव, तो तुझं जीवनाचं नुकसान करणारा आहे, मला जे काम करायचं ते करता येणार नाही. पण काय मात्र ते देवाला ऐकायचं तयार नाही. असे बरेचसे लोक आहेत जे काही कारण नसतानाही रागवतात. इनफॅक्ट तुम्हाला जर पाहिलं तर देवावरही रागवतात. देवाने त्याला सांगितलं, तू चांगलं केलं तर तुला नाही कळणार काय, यू डू, तुला मी संधी देतो, जाऊन तू तो प्रथम वस्त्र जो आहे तो घेऊन ये आणि अर्पण कर. हा काउन्सिलर जो आहे ना, हा काउन्सिलर जो आहे ना, तो फार प्रेमळ आहे. तो सातत्याने तुमच्या माझ्या हृदयाच्या दाराशी ठोठवत असतो. किरण दार उघड, पण तो कधी झोपत नाही, तो कधी डुलकी घेत नाही. त्याचं फक्त योजना हीच असते की किरणचं भलं कसं होईल. त्याचे फक्त मनामध्ये एकही, ह्या मंडळीचं भलं कसं, ह्या लोकांचं भलं कसं होईल. पण खूप लोक आतमधून कड्या बंद करून ठेवतात. नाही नाही देवा, तुला परवानगी नाही, तुला नाही, तू माझ्या अंतकणात येऊ नको, तुला माझं हृदय मी देणार नाही, माझं जीवन मी तुला देणार नाही. नाही, मला पाहिजे. ते लोक तसं करतात ना, म्हणून मी त्यांना अनुसरणार आहे. काय फरक पडला, देवाकडे तर येतोय ना मी, नाही तुझ्या मार्गाने नाही. काही 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 जण चिडतात, काहीनाला राग आला. कोणाचा राग आला? हाबीलाचा. छोटा भाऊ, पुन्हा मी सांगितलं ना, देवाला मी काही करू शकत नाही, कोणाला इजा केली मी. हा राग मोठ्या लोकांना काही करत नाही, जे तगडे असतात त्यांना काही करत नाही, छोट्यांना, छोट्यांवरच इजा करतात. आम्हाला प्रेरण हा राग, तुम्हाला जर ती स्टोरी माहीत असेल उधळ्या पुत्राची, तर त्या उधळ्या पुत्राच्या त्या त्या भावाच्या अंतकरणात देखील तसाच राग. मी देवाची सेवा करतो, मी तरी सुद्धा त्याला गोष्टी मिळाल्या आहेत, मला नाही. आणि मग राग, बायबलचं वचन सांगतं, तो बाप आपली पार्टी सोडून बाहेर आला आणि मुलाला म्हटला, अरे मुला रागू नको प्लीज. किंवा राग तुम्हाला सहभागीपासून दूर ठेवतो. प्रियांनो, राग नाश करणार आहे. कोणीतरी फार सुंदर गोष्ट सांगितली, ANGER, अँगर, त्या फक्त एक पुढे डी लावला तर तो डेंजर बनतो तुमच्या जीवनासाठी. संताप चांगला नाहीये. तू का संतापलास? त्याला मिळालं, मला नाही मिळालं. अरे नाही रे, देव दयाळू आहे, तुझी पण वेळ येईल. हालेलुया, जे काही आहे ते तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड, आमेन. प्रियांनो, हाबेलावर तो रागावला. सातवं वचन वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक याचा चौथा अध्याय आणि सातवं वचन. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? देवाला महत्व कशासाठी आहे? तर तुमच्या माझ्या चेहऱ्याकडे. ओके, तुमचा माझा चेहरा. मला सर्वात सर्वांना सांगू द्या, सर्वात उत्तम कॉस्मॅटिक काय असेल तुमच्या जीवनामध्ये? तर हास्य आहे. हालेलुया. सर्वात उत्तम लिपस्टिक काय असेल? तर हास्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर अंतकरण तुमचं खुश असेल तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद असेल. तुझी मुद्रा प्रसन्न राहणार नाही का? प्रियांनो, आज तुमची जर मुद्रा कुठल्याही कारणाने खिन्न असेल तर देव परमेश्वर म्हणतो की ऐक, माझ्या मुला माझ्या मुली खिन्न राहू नको, मी तुला दर्शन देईल आणि तुला पुन्हा एकदा तुझ्या गरजा पूर्ण करेल. आमेन. तू खिन्न राहू नको, तुझं हृदय खिन्न होऊ देऊ नको, कारण मी तुला त्या प्रक्रियेतून नेत आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं देव आमच्याकडे लक्ष देत. प्रियांनो, देव इथं जमलेल्या प्रत्येकाच्या तुमच्या डोक्याचा केस देखील मोजलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रत्येक केस जो तो पडतो ना, कंगवा करताना किंवा धुताना, त्या प्रत्येक केसाची मोजबाप ठेवणारा माझा परमेश्वर आहे. तुम्हाला मला आमच्या ह्या बुद्धीने, जे तुम्ही स्वर्गात जाल ना, मला वाटतं
त्याला त्या देवाला समजण्यासाठी किती वर्ष घालवाल मला माहित नाही. यू डोंट अंडरस्टँड हिम, ही लव्ज यू. आणि म्हणून तुझ्या मनात तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पुढे जाऊया. पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच. दाराशी पाप, पापाला सहज घेऊ नका. हे पाप नाश करणार. देवाने पापाला सहज घेतलं नाही, त्याने आपला एकुलता एक पुत्र त्यासाठी दिला. प्रियांनो पुढे जाऊया. त्याचा रोग तुझवर आहे. त्या पापाचा रोग तुझ्यावर आहे, त्या सैतानाचा रोग तुझ्यावर आहे. करिता तू त्यास दाबात ठेव. त्याला दाबात ठेव. त्याला प्रियांनो अशा काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला दाबात ठेवायला पाहिजे. आमच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालल्या तर देहाच्या वासना आम्हाला दाबात ठेवायला पाहिजे. आम्ही काय बोलतो आम्ही सांभाळायला पाहिजे. आम्ही काय विचार करतो ते सांभाळायला पाहिजे. आम्ही त्या काही गोष्टी आम्हाला दाबात ठेवायला शिकलं पाहिजे. पुढे जाऊया. मग काइनाचे त्याचा भाऊ हबेल याशी बोलणे झाले. हा, आणि असे झाले की ते दोघे शेतात असता काइनाने आपला भाऊ हबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. त्यानं हा राग काय करतो तर पापाला जन्म देतो, मृत्यूला जन्म देतो. आणि पुन्हा मी एकदा सांगतो की खरं पाहिलं तर काइन देवावर चिडला होता, रागावला होता, पण तो राग त्याने आपल्या भावावर काढला. जो बिल्डर आहे, मोठा आहे, त्याच्यावर राग काढता येत नाही, पण जो छोटा आहे त्याच्यावर त्यांनी राग काढला. राग ही नैसर्गिक गोष्ट नाही. राग तुम्ही दाबात आणू ठेवता ठेवू शकता. तरुणांनो, लहान तरुण मुलांना मी तुम्हाला गोष्ट सांगतो, आपल्या रागाने आपल्या जीवनात जे देवाला करायचं ते गमावून बसू नका. विवेक राखा. रागाने विवेक निघून जातो. पुढे जाऊया. मग परमेश्वराने काइनास विचारले. आता बा पुन्हा चौथा प्रश्न काइनाला देवाने विचारला. तुझा भाऊ हबेल कोठे आहे? काय आहे? सगळे म्हणा, तुझा भाऊ हबेल कोठे आहे? कोठे आहे? यातून एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देव सहभागीतेला महत्व देतो. देव तुमच्या भावाची विचारपूस करतो आणि तुमच्याकडे करतो. या मंडळीमध्ये आपल्याकडे लीडर्स आहेत. लीडर्स, माझी अपेक्षा आहे, मी त्यांना सांगतो की तुमच्या जे लोक आहेत त्यांच्यासंगती कॉन्टॅक्ट करा. आज सकाळी आल्यानंतर मला एका कुटुंबाने सांगितलं की आम्ही ॲडमिट होतो मागच्या आठवड्यात. मला माहिती नाही, आय वॉज सो डिस्टर्ब. लीडर्स ही आमची जबाबदारी आहे. ॲज अ मंडळी आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत. हालेलुया. जर आमच्या करंगीला दुःख झालं तर आमच्या पूर्ण शरीराला दुःख व्हायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करणारे लोक, आम्हाला माहीत आहे देवा प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. लीडर्स लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला नेमलेलं आहे आणि तुम्हाला ही जबाबदारी आहे या मंडळीची काळजी घेण्यासाठी. सो यू मस्ट बी इन कनेक्शन विथ द पीपल. तुम्ही लोकांच्या बरोबर कनेक्टेड राहायला पाहिजे, त्यांच्यापासून दूर. तुझा भाऊ कुठे आहे? मी काय भावाचा राखणदार आहे का? हो. इथं जमलेल्या प्रत्येक आम्ही एकमेकाची काळजी घेणारे आहोत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, चर्च नुसतं हेच नाही, आम्ही सर्व जागतिक चर्च म्हणून आम्ही एकमेकाची काळजी घेणार, पण एक स्थानिक मंडळी म्हणून आम्ही एकमेकाची काळजी घेणारे असलं पाहिजे. हालेलुया. जर कोणी भाऊ आला नाही, बहीण आली, का नाही आला बाबा, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे? काही काही लोकांना मी प्रश्न विचारलेले प्रश्न पडतात, पण एक लक्षात ठेवा, एक दिवस मला देवाला उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, आणि जर मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, मी तुम्हाला फोन करत आहे, मी तुम्हाला माग विचारत आहे, तर मला मला एवढंच मला जबाबदारी माहिती आहे की एक दिवस मला प्रत्येक गोष्टीची जाब द्यावा लागणार आहे. तुमच्या प्रत्येक व्यक्तीचा जाब द्यावा लागणार आहे. आय हॅव टू स्टँड बिफोर गॉड. देवाला उत्तर द्यायचं आहे मला. आणि बायबलचं वचन सांगतं, तुमच्यावर जे अधिकार करतात त्यांनी ते कष्टाने करू नये. म्हणून जाऊ देतो, माझा तो वेळ नाही येतो त्याकडे जाण्यासाठी, नाहीतर तुमचं नुकसान होईल. लेट अस टेक केअर. जर तुमचा पुढारी तुम्हाला फोन करतो, तो फोन उचला, नाहीसर नंतर फोन करा, पण कनेक्ट करा, बोला, एकमेका सांगते, कारण ते फार गरजेचं आहे. वी डोंट रिलेट फॉर समथिंग, वी रिलेट फॉर द स्पिरिच्युअल थिंग्स. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
पुढे जाऊया आणि आपण संपूया आपला संदेश. मग परमेश्वराने काइनास विचारले, मग काइनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. तो म्हणाला, तू हे काय केले. ऐक, तुझ्या फार महत्त्वाचा प्रश्न देवा विचारतो, तू हे काय केले. सेम प्रश्न त्याने हवेला विचारला, अग तू हे काय केलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दोन्ही मध्ये फरक एक मला जाणवला प्रियांनो, फार मोठा फरक. हवेला देवाने शाप दिला नाही, पण काइनाला मात्र देवाने शापित केलं. ऐका माझ्या भावना बहिणीनो, जर तुम्ही त्यातलं मर्म जर पाहिलं, त्या दोन्ही मधलं एक गोष्ट तुम्हाला दिसेल, देवाने आदाम आणि हवेला शाप दिलं नाही. आदाम आणि हवेच्या पापामुळं जमिनीला आणि त्या सैतानाला, त्या सापाला देवाने शापित केलं, पण काइनाच्या त्या रागामुळं काइनाला शाप मिळाला. परमेश्वर काय म्हणतो वाचा पुढं. ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करत आहे. यांनो ऐका प्रियांनो, हबेलाचं रक्त देवाला रक्षात ठेवा. ओरड करणं, त्याच्याबद्दल खूप काही लिहिलेलं आहे, पण रक्त ओरडतं. सगळे म्हणा, रक्त ओरडतं, रक्त ओरडतं. म्हणून जुन्या करणामध्ये रक्तासह मांस खाऊ नये म्हणून आम्हाला आज्ञा केलेली आहे. तुम्ही कोणीही रक्तासह मांस खाऊ नये. रक्त ओरडत. पण देवा स्तुती असो, एक गोष्ट सांगतो प्रियांनो, काइन हबेलाचं रक्त देवाला ओरडत होत. देवा माझ्यावर अन्याय झाला, देवा माझ्यावर अन्याय झाला, देवा माझ्यावर अन्याय झाला. प्रियांनो, तुम्ही जर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये गेला तर त्या ठिकाणी तिथलचे लोक देवाच्या राज्यासमोर ओरडत आहेत, आमच्या रक्ताचा सूड घे, आमच्या रक्ताचा सूड घे. पण बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, इब्री लुकासपत्र 12:24 वचनामध्ये, हबेले पेक्षा एक उत्तम रक्त आमच्यासाठी ओरडत आहे, आणि ते म्हणजे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. वाचूया इब्री लुकासपत्र 12:24 वचन. इब्री लुकासपत्र 12:24 वचन. इब्री 12:24. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त याच जवळ तुम्ही आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हबेलापेक्षा उत्तम आहे. सगळे म्हणा, येशूच्या रक्ताचं बोलणं हबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे. प्रियांनो, त्या ठिकाणी हबेलाचं रक्त देवासमोर बोलत होत, माझा न्याय कर. पण ऐका प्रियांनो, ते निर्दोष रक्त त्या वधस्तंभावर जे सांडलं, जे तुम्ही आपल्या जीवनावर लावून घेतलेलं आहे, ते रक्त देवासमोर बोलतो आणि देव त्यांनी संतुष्ट होत. हालेलुया. आणि म्हणून त्या रक्तामध्ये जीवन जगणं फार गरजेचं आहे. आज त्या रक्तामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, मेजामध्ये सहभागी होणार आहोत, त्या रक्ताचा अनुभव आम्ही घेणार आहोत. ते रक्त बोलणार रक्त आहे. जेव्हा ते रक्त आमच्या जीवनावर असतं प्रियांनो, रक्त बोलतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रक्त बोलतं. काय रक्त सांगतं? यांच्यासाठी मी माझं अर्पण केलेलं आहे, आता हे पाप शुद्ध झालेलं आहे. आमेन. प्रियांनो, पुढे जाऊया आपण उत्पत्तीमध्ये आणि आपण आपला संदेश संपूया. विल फिनिश आवर मेसेज. आपण उत्पत्तीमध्ये मग तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास भूमीने तोंड उघडले आहे. तिचा तुला शाप आहे. तू शेत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. प्रियांनो, खोडी रागिष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, सत्व नसतं. तो किती कष्ट करेल, किती श्रम करेल, पण तो यशस्वी असणार नाही. तीन पदरी शाप त्याला मिळालेला आहे. तू काम करशील पण तुला यश मिळणार नाही. पुढे, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तू भटकणारा होशील. यू विल बी वॅगाबॉन. तुला स्वतःचं घर, तुला स्वतःचं वास्तव्य असणार नाही, तुला स्वतःचं काही असणार नाही. तू फक्त भटकणारा असशील. राग, संताप, मृत्यू, खून डेंजरस आहे. अजून त्यापुढे एक गोष्ट सांगतो,
तेव्हा काही लोक म्हणतात मी स्वतःचाच खून करेल, आत्महत्या करेल. माझ्या भाऊ बहिणींनो, ते नरकामध्ये जाण्याची गोष्ट आहे. इट विल डिस्ट्रॉय युअर लाईफ. सर्व काळ नाशामध्ये जाण्याची गोष्ट आहे. पुढे तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी आपला संदेश संपूया. पण तीन गोष्टी आहेत प्रियांनो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात, की देवाने ज्या वेळेला काईनाने अशी गोष्ट केली, देवाने काईनाला पाच प्रश्न विचारले. सर्वात पहिला प्रश्न, तू का संतापलास? दुसरा प्रश्न, तुझा चेहरा का उतरला? तिसरा प्रश्न काय होता? मुद्रा प्रसन्न हा मुद्रा प्रसन्न का नाही? पहिला प्रश्न, का संतापलास? तू का संतापलास? तुझे तोंड का उतरले? तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? अजून एक प्रश्न आहे त्यामध्ये. हा, तुझी मुद्रा प्रसन्न? तुझा भाऊ हबेल कोठे आहे? चौथा प्रश्न, तुझा भाऊ हबेल कोठे आहे? आणि भावा, आणि पाचवा प्रश्न, तू असं का? तू हे काय केलं? तू हे काय केलं? प्रियांनो, दैवी परमेश्वर आम्हाला सांगते, देखील प्रश्न विचारतो. काही वेळ आपण रोजच्या संध्यामध्ये उभे राहूया सर्वजण.